मौंजी बंधन किंवा उपनयन. हिंदू धर्मामध्ये सांगितलेल्या 16 संस्कारांपैकी एक अत्यंत महत्वाचा संस्कार. हा संस्कार ज्या बटूवर केला जातो त्याला या संस्कारांमुळे वेदाध्ययनाचा किंवा विद्या ग्रहण करण्याचा अधिकार प्राप्त होतो. हा संस्कार झाल्यानंतर बटू गुरुग्रही 12 वर्षांसाठी विद्या शिकण्यासाठी जात असतो. हिंदू धर्मामध्ये या संस्काराला अतिशय महत्व दिलं जातं. हिंदू धर्मामध्ये उपनयन हा संस्कार करून बटूच्या विद्याध्ययनाची सुरुवात केली जाते. मुंजीच्या दिवशी प्रथम संकल्प सोडला जातो. इष्ट देवदेवतांना आवाहन करून त्यांचं पूजन करून हे कार्य निर्विघ्नपणे पार पडावं, सुखासमाधानानं पार पडावं म्हणून सर्वप्रथम सकल विश्वाला मांगल्याचं वरदान देणाऱ्या विघ्नहर्त्या श्री गजाननाची प्राणप्रतिष्ठा केली जाते. त्याच्या पूजनानं संकल्प सोडल्यानंतरच इतर सर्व विधींना सुरुवात होत असते. आता चौलहोम. मुलाचे वडील अग्नी प्रज्वलित करतात. त्यानंतर ते बटूच्या मागं उभं राहून त्याच्या डोक्याला दही आणि पाणी लावतात. त्यानंतर दर्भ आणि त्याच्या कानाच्या वरचे केस चांदीच्या कात्रीनं कापून बटूच्या आईच्या ओंजळीत टाकतात. इथे चौलविधी संपतो. Thank you.
यानंतर मात्र भटू कावरा बावरा होतो. साहजिकच आहे, कारण विद्याध्ययनाला जाणाऱ्या भटूला खूप केस राखता येत नाही. गुरुग्रही जाऊन अतिशय शुद्ध अंतःकरणानं त्याला विद्याध्ययन करायचं असतं, आणि म्हणूनच त्याला डोक्यावर घेरा ठेवावा लागतो. आणि आता तोच कार्यक्रम बटूला नापिताकडून करून घ्यायचाय, म्हणूनच तो बिचारा अत्यंत कावरावावरा झालाय. Yeah.
सगळ्यांनी हात जोडावे, सगळ्यांनी श्लोक म्हणा, आवाजाने गावा लगे. बटू त्याच्या आईच्या शेजारी बसून अगदी मजेत जेवतोय ना. आता त्याला आईच्या शेजारी किंवा आईच्या मांडीवर बसून लाड लाड बोलून काहीही जेवता किंवा खाता यायचं नाही. असं आईच्या जवळ बसून करायचं त्याचं हे शेवटचं जेवण, कारण यानंतर तो गुरुग्रही विद्याध्ययनासाठी जाणार. तो 12 वर्षांनी परत येणार, एकदम मोठा तरुण युवक बनून. तेव्हा आई शेजारी बसून हक्कानं लाड करून घ्यायचं त्याचं हे जेवण, म्हणजेच मातृभोजन. या भोजनाला त्याला एकटं वाटू नये म्हणून त्याच्यासारखेच मुंज झालेले आणखी काही छोटे बटूही बोलवलेले असतात. त्यांना अष्टवर्गाचं भोजन म्हणतात आणि या अष्टवर्गाचं भोजन सुद्धा याच वेळेला होत असत. बेट्या आत्ता घे मजा करून, कारण यानंतर आईकडून कोणत्याही तऱ्हेचे लाड करून जेवण करता येणार नाहीये. अर्थात बटूचे हे लाड फक्त बटूची आईच करते असं नाही. बटूची आजी, मामी, काकू, बहीण हे सुद्धा त्याला भरवण्याचं, त्याचं कौतुक करण्याचे सगळे लाड करून घेत असतात. फक्त हात जाऊया परत म्हणा. Thank you.
ಕೃಷ್ಣ ಪ್ರಿಯ ನಿತ್ಯ ನಾಮ ಸೂರ್ಯ
आता प्रत्यक्ष उपनयन संस्काराचे जे इतर विधी आहेत ते यामध्ये वडील मुलाला उजव्या बाजूला बसवून स्थंडिलावर अग्नीची स्थापना करतात. अग्नी हा देवांचा प्रतिनिधी आणि म्हणूनच त्याला संतुष्ट करायचं. आपण जे जे अग्नीला अर्पण करू ते देवांपर्यंत हा देवांचा प्रतिनिधी पोचवत असतो. प्रथम मुलाला कटीसूत्रासह कौपीन नेसवायचं. कौपीन म्हणजे लंगोटी. लंगोटी देऊन त्याला शुभ्र वस्त्र नेसवायचं आणि त्यानंतर बतून आचमन करायचं. हे त्याचं पहिलं आचमन. Thank you.
बटून आचमन केल्यानंतर आचार्यांनी 10 वेळा गायत्री मंत्र जपून प्रोक्षण केलेलं यज्ञोपवीत बटूला धारण करण्यासाठी दिलं जातं. हे यज्ञोपवीत म्हणजेच जानव, आणि जानव म्हणजेच मुंज झाल्याची खूण. श्रेष्ठत्व, शुद्धत्व आणि पावित्र्य यांचं प्रतीक म्हणजेच जानव. तेज आणि बल प्राप्त करून देण्याचं साधन म्हणजेच जानव किंवा यज्ञोपवीत. आता अवक्षारण विधी. अग्नीला हवीर्भाग देऊन संतुष्ट तर केलं, आता चल आधी वडील शुद्धोदकानं बटूची ओंजळ भरतात आणि मग स्वतःची ओंजळ. हे जळांनो, तुम्ही अन्न पानादिकांनी सुखदायक आहात आणि म्हणून अन्न आणि अत्यंत पवित्र आणि रमणीय अशा आत्मज्ञानाकरता आमचं रक्षण करा अशी प्रार्थना करा. आणि मग त्या दोघांनी मिळून ते जळ खाली तामणामध्ये सोडून द्यायचं. वडिलांनी मुलाचा उजवा हात अंगठ्यासह धरून मंत्र म्हणायचा. हे अवक्षारण. उपनयन विधी झाला म्हणजे बटूचा जणू दुसरा जन्मच झाला, म्हणून त्याची लहानपणची सगळी लाडकी नावं राजू, बाळ्या, बबड्या आता रद्द ठरतात. म्हणूनच त्याला आता नवीन नाव द्यायचं, कारण तो आता द्विज होणार असतो, दुसऱ्यांदा जन्मणारा. म्हणून त्याला नवीन नाव द्यायचं आणि ते त्याच्या कानात सांगायचं, सूर्यदर्शन. बटूचे वडील पूर्वेकडे तोंड करून उभे राहतात आणि बटूला आपल्यापुढं उभं करून सूर्याकडे पाहायला सांगतात. सूर्य म्हणजे प्रकाश, सूर्य म्हणजे तेज, आणि तेज म्हणजे ज्ञान. ज्ञानार्जनाची सुरुवात म्हणजे या तेजाचीच उपासना. बटूच्या उजव्या खांद्यावरून हात नेऊन अनुग्रही असं म्हणून बटूचे वडील बटूच्या हृदयाला हात लावतात आणि म्हणतात, हे ब्रह्मचार्या, मी जे जे सांगतो ते मनापासून ऐक, अंतःकरणापासून धारण कर. आजपासून बटूला यज्ञ करण्याचा, यज्ञयाग करण्याचा अधिकार प्राप्त झाला. बटू अग्नीला समिधा अर्पण करून तेज, धनधान्य इत्यादींसाठी अग्नीची प्रार्थना करतो. म्हणतो, हे अग्नी, मला बुद्धी, तेज, प्रजा आणि धनधान्य देऊन समृद्ध कर. मग अग्नीवर दोन्ही हात तापवून तो म्हणतो, हे अग्ने, तू माझ्या सर्व शरीरात रक्षण कर. आणि मग अग्नीवर तापवलेले हात आपल्या संपूर्ण अंगावरून तो फिरवतो. प्रार्थना म्हणायची हात जोडा, म्हणा ओम मयि मेधा मयि प्रजा मयि अग्नि तेजो ददा. ओम मयि मेधा मयि प्रजा मयि इंद्र इंद्रिय ददा. ओम मयि मेधा मयि प्रजा मयि सूर्यो राजो ददा. ओम यत्ते अग्ने तेजस्तेनाहं तेजस्वी भोजासं यत्ते अग्ने वरजस्तेनाहं वर्चस्वी भोजासं
यस्यते अने हरस्तेनाहम हरस्वी भूयासाम ओम गणेशवरस्वेत्यवदेनमशायत्यम्योनंदस्मयदेनमहागणे महामणा ओम स्वस्ति श्रद्धाम वेधाम यशः प्रज्ञाम विद्याम बुद्धिम श्रियम बलम आयुष्यम तेज आरोग्यम देहि मे हव्य वाहनो नमस्कारः देहि मे हव्य वाहनो नमः इति। आता विद्या देण्याबद्दल गुरुची प्रार्थना। बटू आपला डावा कान उजव्या हातानं आणि उजवा कान डाव्या हातानं पकडून ठेवतो आणि त्यानंतर आपल्या उजव्या हातानं गुरुचं डावं पाऊल आणि डाव्या हातानं गुरुचं उजवं पाऊल चेपत जातो। गुरुला प्रार्थना करतो, हे गुरु तुम्ही मला विद्या द्या, तुम्ही मला तुमचा विद्यार्थी म्हणून अनुग्रहित करा, तुमच्याकडून ज्ञान संपादन करण्याचं समाधान मला लाभू द्या। गुरुनं शिष्याला अनुग्रहित केलं। परंपरेनुसार काशाच्या ताटामध्ये तांदूळ पसरून त्यावर सुवर्णाच्या सळीनं ओंकार व्याहतीसह गायत्री मंत्र लिहिला जातो, त्याची पूजा केली जाते। आता गायत्री मंत्र हीच त्याची माता, आमच्या बुद्धीला प्रेरणा देणाऱ्या त्या श्रेष्ठ तेजस्वी सूर्याच्या तेजाचं आम्ही ध्यान करतो, तो आम्हाला प्रेरणा देवो। हा गायत्री मंत्र, त्याचा उपदेश एकांतात करायचा म्हणूनच तो असा गुप्त रीतीनं केला जातो। गुरुनं शिष्याला गायत्री मंत्र दिल्यानंतर गुरु बटूच्या कमरेला मुंज गवताची तिपेडी मेखला बांधतो। दुष्ट आणि असत्य भाषणानं आलेले दोष दूर करणारी, पवित्र हित करणारी अशी ही मेखला समजली जाते आणि हेच मौंजी बंधन। गुरुनं शिष्याच्या हातात आता दंड द्यायचा। हा दंड पळसाचा असतो, मस्तकावरच्या केसांना लागेल एवढ्या उंचीचा असतो, त्याला शुभ्र वस्त्र बांधलेलं असतं। गुरु शिष्याला ब्रह्मचर्याबद्दल उपदेश करतो आणि गुरु शिष्याच्या हातात दंड आणि त्याच्याबरोबर भिक्षापात्र देतो। अश्विनौ सुभद्रणां वीरवन्दं गोवन्दो इन्नो श्रेयस्वस्ति कृपं संसय अग्निमते पूर्वा सकारः ॐ मानसो वेदायमानः आजो मानो वोषमानो श्रेयः इदान् मानो दवा सुवजिनमन्त सर्वेवाहवामहे नाव्यातक्यम् ॐ उसमे अतक्षम अत्यवर्तने अकरय कृपालवा दायुकन्दमनग्ने जललाटे जललवा कण्ठे अभिललवा नाभौ कुसुभकन्दा दक्षिणस्कन्धे नाभकन्दा वामस्कन्धे स्तोकन्दवा सर्वमस्तुषदायकं शिरसि युक्तं पञ्चमे स्वरश्मे यज्ञवर्णे नमः यत्ते न्यूनं तस्मै सौ उपयत्ते रिक्तं तस्मै ते नमः। दोघांनी प्रार्थना म्हणायची म्हणा, ओम स्वस्ति श्रद्धां वेधां यशः प्रज्ञां विद्यां बुद्धिं श्रियं बलम् आयुष्यं तेज आरोग्यं देहि मे हव्य वाहन नमस्कार करा देहि मे हव्य वाहनो नमः इति। प्रमादात् कुर्वन् करोतां क्रम रच वेदाधरे जयतो स्मरा एव कृष्णोः सम्पूर्णं सहस्रदेहि प्रायश्चित्तात् हेलान्तवः कर्मात्मकानवे यान् वेदा प्रेराणां कृष्णानो स्मरणां परां।
हातामध्ये भिक्षापात्र घेऊन गायत्री मंत्र जपून सूर्याची स्तुती करून अग्नीला प्रदक्षिणा घालून बटू भिक्षा मागण्यासाठी सुरुवात करतो. भिक्षा मागून खाणं हे अतिशय कठीण व्रत आहे आणि अजून बटूला तर त्याची सवय झालेली नाही. मग काय करणार? म्हणूनच पहिली भिक्षा त्यानं आईकडे मागायची असते. ओम भवती भिक्षां देही असं म्हणून पहिली भिक्षा तो आईकडे मागतो. तेव्हा सुवर्णयुक्त चांदीच्या पळीनं मोती पोवळ्याची भिक्षा बटूची आई बटूला घालते. अशीच भिक्षा त्याला त्याची आजी, मामी, काकू, मावशी, घरातले सर्व वडीलधारी स्त्री मंडळी घालतात. आपल्या बटूला गुरुग्रही काही कमी पडू नये म्हणून मोठ्या प्रेमानं ही भिक्षा घातली जाते. अर्थात ही भिक्षा बटूनं आपल्या आचार्यांना आणून अर्पण करायची असते. गायत्री मंत्र जपून भिक्षा मागून गुरुग्रही जाऊन विद्या ग्रहण करणारा हा बटू अत्यंत पवित्र, म्हणूनच त्याच्या पायाचं तीर्थ घेऊन त्याला नमस्कार आणि बटूला नमस्कार करण्यासाठी अर्थातच त्याचे सर्व नातेवाईक आणि परिवारातल्या स्त्री मंडळी मोठ्या प्रमाणावर असतात. बटू हा ज्ञानाचा उपासक, आत्मसंयमी, भिक्षाहारी म्हणजेच निराहारी, म्हणूनच त्याला हा नमस्कार.